गणेशजी जेवण करता करता उठले पेशंटले चहा द्यायसाठी, आहे ना? बघा, पहिल्या सोमवारी किती मोठी गुड न्यूज भेटली माहितीये का तुम्हाला? सरकारतर्फे एक योजना आहे, त्या योजनेचा जर आपण फॉर्म भरला ना तर आपल्याला ना भांड्याची किट मिळते, आणि त्या किटमध्ये संसार उपयोगी सगळ्या वस्तू असतात. तर माझ्या आईचा, माझा आणि माझ्या वहिनीचा आम्ही अर्ज केलेला आहे आणि आम्हाला ती लवकरच किट मिळणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक करा. मग आता माझी वहिनीन मी त्याच्यासाठी गेली होती, आणि ते जेव्हा भांड्यांची किट येणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. खूप सारे भांडे असतात त्याच्यात, ताटं, गिलास, प्लेटा, कुकर, असं भरपूर भांडे असतात सरकारतर्फे ते आपल्याला देतात. ठीक आहे, तुम्ही भरलेला आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. सगळ्यात पहिले तुम्हाला श्रावण सोमवारच्या, पहिल्या श्रावण सोमवारच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर मी सगळ्यात अगोदर शॉपवर गेली गणेशजीला, तिथं सोडून आली कारण ती आपली रोजी रोटी आहे, त्याच्यामुळे व्यवसायाला सगळ्यात पहिले प्राधान्य. त्याच्यानंतर मी तिकडे गेली, खोबोत्री मैदान आहे आमची, तर तिथं पूजेचं सर्व साहित्य वगैरे मिळते. तर घरातलं धूप अगरबत्ती वगैरे सर्व संपलेलं होतं, तर मी आणलेलं आहे पूजेसाठी फुलं आणलेले आहेत, आणि एक महाराजांच्या फोटोसाठी हार पण आणलेला आहे. आता मला हे सर्व किचन क्लीन करायचे आहे. सगळ्यात अगोदर देवघर पण स्वच्छ करायचं, तुम्ही बघू शकता देवघर पण स्वच्छ करायचे आहे. स्वराज बेबी उठलेला आहे, स्वराज, तर स्वराज भौतिक बाहेर गेलेला आहे. तर चला आता पटापट काम, आजची माझी श्रावण सोमवारची पूजा पण पाहायला विसरू नका, तिथंच खेळा. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता आणि त्यांच्याशी कमेंट करता. तर तुम्हाला माहिती आहे एक आपल्याला योजना आहे, सरकारी योजना, ज्यामध्ये आपण जर अर्ज भेटलो तर आपल्याला अर्ज भरण्यासाठी राशन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स, आपल्या कुटुंबात जेवढे सदस्य आहे त्या सर्वांचे आधार कार्ड लागतं आणि त्यांचे फोटो लागते, आणि तो अर्ज आपल्याला फ्रीमध्ये भरायचा आहे. आणि फ्रीमध्ये अर्ज भरल्यानंतर आपल्याला सरकारतर्फे एक मेसेज देतो, आणि मेसेज आल्यानंतर आपल्याला ती पावती काढावी लागते, आणि पावती काढल्यानंतर आपल्याला ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्या जवळच्या नगरपालिकेत जमा करावं लागतात, आणि त्याच्यानंतर आपल्याला भरपूर अशा वस्तू मिळतात. तर त्याचा मी अर्ज केलेला आहे आणि लवकरच मला ती भांड्यांची किट मिळणार आहे, आणि मी संपूर्ण माहिती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे, कारण मला असं वाटते की प्रत्येकाने त्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. तर आज होता श्रावण सोमवार, आणि श्रावण सोमवार असल्यामुळे सगळ्यात अगोदर मी शॉपवर गेली, शॉप उघडलेलं आहे. घरी आल्यानंतर देवघर वगैरे स्वच्छ केलेलं आहे, देवाची भांडी वगैरे स्वच्छ केलेलं आहे. इतर श्रावण सोमवारची पूर्ण तयारी करून बसलेली आहे, कारण पूजा करताना उठत नसतात असं म्हणतात. तर चला तू श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव, माझे पहिल्या श्रावण सोमवारची पूजा कशी वाटली हे लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथं एक चौरंग घेतलेला आहे, त्याच्यावर एक कापड ठेवलेला आहे लाल कलरचा, त्याच्यानंतर एक ताट घेतलेला आहे पितळेचं किंवा कोणतं पण घेऊ शकता, पिंड ठेवलेली आहे, आणि त्याच्यानंतर मी अष्टगंध आणि अक्षत वाहिलेली आहे, नाही की कुंकू, कारण एक कॉमेंट होते की बाबा तुम्ही कुंकू वाहिलेला आहे, तर नाही, मला माहिती आहे महादेवाला अष्टगंध चालतो, बाकी चालत नाही. तर इथं आता माझी संपूर्ण पूजा तुम्ही बघू शकता, आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे मांडल्यानंतर ना मी एक एक वांद्य म्हणतात ना, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय असं म्हणत अर्पण केलेलं आहे. आणि इथं काय झालेलं होतं, स्वराज आहे ना मोबाईल घेऊन सर्वीकडे फिरत होता, आणि फिरत असतानाच मग मला त्याच्याकडे बघून हसू येत होतं की तो बघा कसा माझा शूट घेत आहे. तर हे बघा इथं हा होता, खूप म्हणजे खूप हे झालेला आहे हल्ली स्वराज. तर फायनली आता माझी पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला पूजा बघून कसं वाटत आहे, पूजा बघून कसं वाटत आहे ते नक्कीच सांगा. तर आता संपूर्ण माझी पूजा झालेली आहे आणि देवपूजा पण झालेली आहे, स्वामींच्या फोटोला हारसुद्धा अर्पण केलेला आहे, आणि खूप छान वाटतं जेव्हा आपल्या घरात आपले हे सणवार चालू होता, जेव्हा आपण श्रावण सोमवारची पूजा करतो, म्हणजे ते नाही का गुरुवारची पूजा करतो, त्याच्यानंतर महालक्ष्मीची पूजा करतो ना, तेव्हा एक अनोखंच वातावरण, असं पॉझिटिव्ह एनर्जी किंवा मना सकारात्मक एनर्जी आपल्या घरात नेहमी वास्तव्य करत असते. आणि भरपूर दिवस झाले माझे ना रेगुलरपणे देवपूजा म्हणा किंवा स्वामीसेवा म्हणा होतच नव्हती, पण आता वेळातला वेळ काढून मी ते सर्व करणार आहे, कारण अपसेट पण माइंड होता माझा थोडासा मध्यंतरी स्वरामुळे किंवा इतर बाकीच्या गोष्टीमुळे. तर फायनली आता इथं पूजा झालेली आहे, आरती पण झालेली आहे.
तर घरात मी शिवस्तुती ओम नमः शिवाय जे काही असते ना स्वामींचे गाणे वगैरे लावून ठेवलेले होते. तर आता पूजा वगैरे तर झालेली आहे आणि फायनली डाळ भातचा कुकर लावला आणि डाळ भातचा कुकर लावल्यानंतर लगेच भाजी टाकलेली आहे आणि भाजी टाकल्यानंतर पोळ्या वगैरे करून घेतलेल्या आहे. नंतर मी देवाला पण नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर महादेवालासुद्धा नैवेद्य वगैरे अर्पण केलेला आहे. तर आता इथं माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी पण जेवण करून घेतलं. जेवण केल्यानंतर स्वराजला पण जेवण वगैरे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत शॉपवर डबा वगैरे घेऊन. तर आता एवढी भांडी वगैरे घासायची बाकी आहे, परंतु आता मी काही ते करत बसणार नाही आहे. मी डायरेक्ट आता जात आहे शॉपवर. बघू शकता चेहरा किती कालवणलेला आहे, डोळेसुद्धा माझे खोल गेले आहे. कशामुळे? टेन्शनमुळे. झोप होत नाही, एक्झर्शन जास्त होत आहे, त्याच्यामुळे आता असं होत आहे. ते म्हणतो ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे, तसंच आता सध्या माझं सुरू आहे. पण इट्स ओके, बघू आता जसं जसं जमणार आहे तसं करूया. तर चला आता आपण निघूया शॉप. बाप लय शाईन आहे पिल्लू माहित आहे का? घाल बेटा लवकर, तू तिकडला पायातलाय, लवकर हे घालून मी खाली वाट पाहतो. तर फायनली मी इथं शॉपजवळ आलेली आहे आणि गणेशजीला कितीदाही सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जेवण करा तरी ते माझं ऐकत नाही. ते आपलं त्यांना तो नाला चावळतो जेवण करायला, तर ते बसलेले आहेत. गणेशजी जेवण करता करता उठले, पेशंटले चहा द्यायसाठी आहे ना. मग काय, त्यांनी जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर मला बोलले जा घरी. तर मी आता निघालेली आहे शॉपमध्ये. दोन चार गिरेक बसलेले होते, त्यांच्यासाठी ते आता चहा करणार आहे. मी आता फायनली इथं घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर जी गॅस कट्टा साफ करायचा होता, भांडी घासायची होती ना, ते मी घासून घेतलेली आहे. तर माझी छोट्या वहिनी बोलत होत्या की ते आपली पावती आलेली आहे तर आपल्याला ते काढायला जायची आहे. तर मी त्यांना सांगितलं की जाऊया थोड्या वेळाने. आता बघा ना, दिवसभर म्हणजे कंटिन्यू काम म्हणजे असा कंटाळा येतो, म्हणजे पाणीसुद्धा शांततेने प्यायला मिळत नाही असे एवढे कामं असतात. काय सांगावं तुम्हाला, वाटते की व्हिडिओ वेळेवर टाकत ना, परंतु काही कारणं असतात त्याच्यामुळे व्हिडिओ वेळेवर टाकणं होत नाही. तर आता इथं गॅस कट्टा वगैरे साफ करून घेतलेला आहे, भांडी घासून घेतलेली आहे. आता आई म्हणत होती मंदिरात चल, मग मी माझ्या छोट्या बहिणीला सांगितलं की बाबा आईला मी आधी मंदिरातून घेऊन येते, नंतर आपण जाऊया पावती काढायला. तर फायनली आईला घेऊन मी आलेली आहे रामेश्वर मंदिर. हे आमच्या इथलं खूप असं पुरातन आणि खूप छान असं मंदिर आहे. फायनली या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहो, मी स्वराज, त्याच्यानंतर माझी आई आणि माझा भाचा, एवढेजणं आम्ही गाडीवर गेलो. इथं मस्तपैकी पूजा वगैरे केली. भरपूर लेडीज काय करतात, आता घरी पूजा मांडतच नाही आणि इथं येऊनच पूजा करतात. तर त्यांची पूजा होईस्तोवर आम्हाला वेट करावा लागला आणि त्यांची पूजा झाल्यानंतर आमचा नंबर लागला. नंतर आम्ही मस्तपैकी पूजा वगैरे केली आणि पूजा करून फायनली आई आणि मी निघालेली आहे बाहेर. चला तर आम्ही आलो होतो, आज सोमवार आहे, महादेवाच्या मंदिरात. हे आमच्या इथं लय जुनं मंदिर आहे माहिती आहे का, लय जुनं आहे. आता लय बदल झाला या मंदिरात, काही बदल झाला नाही तर लय जुनं आहे. तर आम्ही आलेलो होतो या मंदिरात, भरपूर भाविक भक्तगण पण आलेले आहेत. बघू शकता स्वराज आलेला आहे. आहे स्वराज कोणतं ते कोण सांगत ना, तीनच लावतो लावत. तर आता निघत होतो आम्ही घरी, कारण थोडंसं पाण्याचं वातावरणसुद्धा झालेलं होतं. तर आता इथं मी गाडी वगैरे म्हटलं पलटून घेते आणि पलटून घेतल्यानंतर आपण बसूया. परंतु स्वराजना काहीच ऐकत नाही, गाडी पलटवायला घेतली की लगेच येतो आणि गाडीवर बसतो. तर फायनली आता गाडी वगैरे पलटून घेत आहे आणि आता घरी गेल्यानंतर बघते वहिनीला घेऊन जाते मी पावती वगैरे काढायला. संध्याकाळ झालेली आहे आणि आता साईला मी मंदिरातून आणलेला आहे महादेवाच्या. तर आता मी जात आहे छोट्या वहिनीसोबत बाहेर डॉक्युमेंट करायला. पूजा वगैरे झालेली आहे, बघू शकता देवाजवळ दिवा वगैरे लावलेला आहे. आपण छोट्या वहिनीकडे जाऊया आता. तर आम्ही ना ते भांड्यांची पावती काढायला गेलो, परंतु ते दादा तिथं नव्हते. तर ते बोलले की 8 नंतर या. तर 8 नंतर जायचं होतं आणि आता संध्याकाळ झाली होती आणि स्वराजच्या झोपायची वेळ झाली होती. तर म्हटलं आता स्वराजला काय जेवण न देता काहीतरी टेस्टी आणि यमी देऊया. तर मी एक केळ घेतलं, केळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं काजू बदाम आणि काय म्हणतो आपण मनुका घेतला आणि पेंडखजूर घेतलं, ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये केळी टाकलं आणि केळी आणि दूध अजून मिक्सरमधून काढून घेतलं. आता बघते मी ज्युसरचं भांडं आणते जेणेकरून हे म्हणजे सोपं जाते करायला. तर स्वराजला इथं देत होते ना, तो काही माझं घेत नव्हतं. फायनली मग त्याने घेतलेला आहे. भरला माझा पिल्लू,
ओ माय गॉड, राग भरलेला आहे तर थोडस राग भरतो स्वराज आणि नंतर मस्त पैकी दूध घेतो, कारण संध्याकाळचं कसं हेल्दी आणि काहीतरी हलकं हलकं जेवायला देणं खूप आवश्यक आहे मुलांना. तर आता इथं त्याला मस्त पैकी मिल्क शेक बनवून दिलेला आहे, मस्त बनाना वगैरे टाकून आणि ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून. आणि संध्याकाळ झाली होती तर मी सुद्धा थोडस दूध वगैरे घेतलेलं आहे, कारण मला आज होता श्रावण सोमवार. तर हॅलो फ्रेंड्स, तर आताच मी आता बाहेरून आलेली आहे, म्हणजे माझी वहिनीण मी गेली होती बाहेर. मग आता गणेशजीसाठी केली एक भाकर आणि पोळ्या केल्या आणि गणेशजी चटणी पोळी जेवली, म्हणजे हिरवा ठेचा असतो ना तो, जसं आपण नवरात्र जेवण करतो ते. आणि मी माझ्या सोटे थोडेसे चिप्स वगैरे तळले. तर आता ना आम्हाला सरकारतर्फे भांडे भेटणार आहे, भांडे, भांडेची किट, आणि त्याच्यात ना भरपूर अशी भांडे असतात माहीत आहे का तुम्हाला. आणि आता तो अर्ज आमचा ना मंजूर झाला, माझ्या वहिनीचा आणि माझा. मग आता माझी वहिनीण मी त्याच्याचसाठी गेली होती, आणि ते जेव्हा भांड्यांची किट येणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. खूप सारे भांडे असतात त्याच्यात, ताटं, गिलास, प्लेटा, कुकर, असं भरपूर भांडे असतात सरकारतर्फे ते आपल्याला देतात. ठीक आहे, तुम्ही भरलेला आहे का अर्ज ते मला नक्कीच सांगा. आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.